राज्यातील दोन हजार तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायती निवडणुकांचा निकाल हा नोव्हेंबर महिन्यात लागला त्यानंतर आता संबंधित गावात सरपंचासह उपसरपंच यांचीही निवड पार पडल्या दिसत आहे सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो निवडणुकीद्वारे त्याला पाच वर्षासाठी निवडले जाते सरपंचाला मुखिया प्रधान ग्रामसभा अध्यक्ष म्हणून ओळखले जाते पण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत प्रमुखाला सरपंच असे म्हणतात दरम्यान निवडणुकांमधून निवडून येणाऱ्या सरपंच आणि निर्वाचित उपसरपंच यांना पगार किती असतो हे तुम्हाला माहीत आहे का त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहता सागर वर्षे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये राज्याचे असणारे सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधन मोबदल्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला त्यानुसार संबंधितांच्या मानधनासाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या विचारात घेतली जाते सरपंचा पगार गावच्या लोकसंख्येनुसार ठरतो त्यामुळे सरपंच असला तरीही प्रत्येकाचा पगार कमी जास्त असू शकतो गावची लोकसंख्या जितकी जास्त सरपंचा पगारही तेवढा जास्त सरपंचाला कमीत कमी तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त पाच हजार रुपयापर्यंत पगार मिळतो ज्या गावची लोकसंख्या एक ते दोन हजार असेल त्या गावच्या सरपंचाचे मानधन हे प्रति महिना तीन हजार रुपये इतके असते तर त्या गावच्या उपसरपंचाला एक हजार रुपये प्रति महिना मिळतो यासोबतच त्यांना सरकारी अनुदानाची पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळते सरपंचाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये उपसरपंचाला सातशे पन्नास रुपये अनुदान रक्कम मिळते ज्या गावची लोकसंख्या दोन हजार एक ते आठ हजार पर्यंत आहे त्या गावच्या सरपंचाचे मानधन हे प्रति महिना चार हजार रुपये असेल तर त्या गावच्या उपसरपंचाला पंधराशे रुपये प्रति महिना मिळतो यासोबतच त्यांना सरकारी अनुदानाची रक्कम हे पंच्याहत्तर टक्के मिळते सरपंचाला तीन हजार रुपये तर उपसरपंचाला एक हजार एकशे पंचवीस रुपये अनुदानाची रक्कम मिळते ज्या गावची लोकसंख्या आठ हजारपेक्षा जास्त असेल त्या गावातील सरपंचाला पाच हजार इतके मानधन दिले जाते तर उपसरपंचाला दोन हजार इतके मानधन दिले जाते तर त्यांना त्यासोबतच अनुदानाची पंच्याहत्तर टक्के रक्कम ही सरपंचाला तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि उपसरपंचाला एक हजार पाचशे रुपये अशी दिली जाते यापूर्वी सरपंचाला चार हजार रुपये आणि उपसरपंचाला दोन हजार इतके मानधन दिले जायचे ग्रामपंचायती सदस्यांना शासनाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही वेतन किंवा मानधन दिले जात नाही प्रत्येक महिन्यामध्ये एक मासिक सभा आयोजित केली जाते अशा वार्षिक बारा सभा घेण्याची ग्रामपंचायतीला परवानगी आहे अशा बारा सभांच्या उपस्थितीसाठी प्रत्येक सभेला दोनशे रुपये असा भत्ता त्यांना दिला जातो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका